नमस्कार मित्रांनो, डिजिटल वैभव यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर राज्याच्या या मंत्रिमंडळामध्ये काल झालेल्या निर्णय शासन निर्णयामध्ये मोठे काही 6 निर्णय घेण्यात आलेले आहेत. ते 6 निर्णय काय किती फायद्याचे असणार आहेत, काय निर्णय असणार आहेत, A to Z माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर नवीन आला असता तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो निर्णय बघूया. तर पहिला निर्णय मंत्रिमंडळ निर्णय झालेला आहे, तर शेतपिकांचे नुकसान ठरविण्यासाठी अद्ययावत प्रणाली विकसित करण्यामध्ये भर देणार आहे. तसेच शेतपिकांचे नुकसान ठरवण्यासाठी लवकरात लवकर अद्ययावत प्रणाली विकसित करण्याचा निर्णय झालेला आहे. त्या निर्णयामध्ये भरपाई अधिक व पारदर्शकता अचूकपणे देता येईल. ही प्रणाली सुरू होईपर्यंत प्रचलित पद्धतीने नुकसान भरपाईस मदत देण्यात येणार आहे. हा मंत्रिमंडळ निर्णय महत्त्वाचा निर्णय झालेला आहे. त्यानंतर पुढचा निर्णय आशा स्वयंसेवक, अंगणवाडी सेविका तसेच गट प्रवर्तक कार्यांना सानुग्रह अनुदान. अपघाती मृत्यू झाल्यास 10 लाख रुपये, अपंगत्व आल्यास 5 लाख रुपये असा महत्त्वाचा महत्त्वपूर्ण निर्णय आहे. नवीन आला असं तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लवकरात लवकर हा व्हिडिओ शेअर करा. हा निर्णय आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलवर दिलेला आहे. आशा सेवेकरांना तसेच गट प्रवर्तकांना त्यांचा अपघाती मृत्यू झाला 10 लाख रुपये आणि अपंगत्व आल्याला 5 लाख रुपये. तसेच यावर्षी प्रतिवर्षी 1 कोटी 5 लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे. तसेच 1 एप्रिल 2024 पासून निर्णय लागू होणार आहे. त्याचा लवकरच यार आपल्या यूट्यूब चॅनलला तसेच टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला येईल, त्यासाठी आत्ता सबस्क्राईब करून ठेवा. सध्या 75,578 अशा स्वयंकरांना तसेच 3,722 गट प्रवर्ती कार्यकर्ते आहेत. त्यानंतर पुढचा निर्णय झालेला दिव्यांग कर्मचाऱ्यांना 2016 पासून पदोन्नतीसाठी आरक्षण लागू केलेलं आहे. त्यामुळे या राज्यात शासनामध्ये दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी 30 जून 2016 पासून जे आरक्षण लागू करण्याचे निर्णय सरकारने घेतलेलं आहे, यामध्ये त्यांची 4% आरक्षण 30 जानेवारी 2016 पासून तसेच याचा लाभ काल्पनिक पद्धतीने गट अच्या निम्रस्तरावर मिळणार आहे. लवकरच ह्याचा स्वाजी अरेल आपल्या चॅनलवर मिळून जाईल. त्यानंतर नाशिक जिल्ह्यातील अंबडमध्ये MIDC साठी 16 हेक्टर शासकीय जमीन विनामूल्य दरात उपलब्ध करून देण्याचा निर्णय. या जमिनीची किंमत 24,02,40,000 असून ती विनामूल्य MIDC ला हस्तांतरित करण्यात येणार आहे. त्यानंतर राजे यशवंतराव होळकर महामेष योजना पुढे सुरू ठेवण्याबाबत मेंढपाळांना लाभार्थ्यांना थेट त्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा करण्यास निर्णय झालेला आहे. तसेच राज्यातील धनगर समाजातील मागासलेपणा दूर करण्याच्या उद्देशाने 2017 पासून ही योजना सुरू करण्यात आलेली होती, पण महामंडळाने या वर्षासाठी असलेल्या 29,55,00,000 इतका निधी चालू वित्तीय वर्षात खर्च करण्यास आणि त्यानंतरने ही योजना दरवर्षी अर्थसंकल्प तरतुदीनुसार पुढे चालू ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे. पशुधन खरेदीच्या बाबत 75% अनुदानाची रक्कम 7 दिवसात थेट लाभ त्यांच्या DBT मार्फत अकाउंटला जमा करणार आहेत. तसेच चारा बियाणे व बहुवार्षिक गवत प्रजातीचे ठोंबे बियाणे यासाठी अनुदानही देण्यात येणार आहे. तेही आपल्या DBT मार्फत त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. त्यानंतर बृहन्मुंबई न्यायिक अधिकाऱ्यांसाठी 51 सदनिके तसेच हा 51 सदनिके 1 वर्षासाठी 7,34,40,000 इतके भाडे खर्चास मान्यता देणार आहे. असा हा महत्त्वाचा मंत्रिमंडळामध्ये निर्णय झालेला आहे. असा महत्त्वाचा व्हिडिओ होता. सर्व मित्रांना शेअर करा, लवकरच निर्णय येणार आहेत आपल्या यूट्यूब चॅनलवर. त्यामुळे आत्ता सबस्क्राईब करून चला. तर मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.